गौरीशी लग्न करायची लायकी नाही आहे अनिलची. दादा, गौरीचं लग्न जुळवण्यासाठी मीच पुढाकार घेतला आणि आज मीच तुम्हा सर्वांसमोर अंबाबाईच्या साक्षीने हे जाहीर करतो. हे लग्न मोडलंय, हे लग्न मोडलंय, हे लग्न मोडलंय. दादासाहेब, हे समज काय कुबांड आहे? ह्यो अपमान आहे आमचा. कुबांड नाही काका, पुरावे आहेत माझ्याकडे. ती स्वीटी, ते सगळे डॉक्युमेंट्स स्वतः बघा तुम्ही. आणि माफ करा, जसा अपमान तुमचा झालाय ना, तसाच आमच्या सगळ्यांचाही झाला. आणि तो तुमच्या मुलानेच केलाय. अहो भाऊजी, पण हे लग्न. हे लग्न नाही आहे वहिनी, फसवणूक आहे. गौरी मुलगी आहे या घराची, माझी लहानपणाची मैत्रीण आहे ती. आणि गौरीची फसवणूक म्हणजे संपूर्ण शिर्के पाटलांच्या घराची फसवणूक. अरे जयदीप, मला मान्य आहे अनिल रावाने आपली फसवणूक केली आहे, पण जरा सबूर न घे बाळा. अरे किती बी झालं तरी ते आपले व्याही आहेत. माई, याच्या गुंडांनी मला रात्रभर किडनॅप करून ठेवलं होतं, माझ्यावर हल्ला केला त्यांनी, आणि तू मला सबुरीने घे म्हणतेस? अरे तसं नाही. औ ओ भाऊजी, काय बी काय बोलालाय तुम्ही? औ त्यो इथंच होता, तिथं कसं असं? तुमचा काहीतरी गैरसमज होतो, हाय का नाही माई? गैरसमज होता बहिणी, आता पुरावे आहेत माझ्याकडे. औ या बाईवर विश्वास ठेवताय तुम्ही? तुम्हाला अजूनही कळलेलं दिसत नाहीये बहिणी, तुमच्या भावाचा कुर्ता या स्वीटीच्या घरी सापडलाय मला. याचा अर्थ समजण्या इतके मोठे आहोत आपण. जयदीपराव, या इन्स्पेक्टर साहेब. हा बघा अनिल, पकडा त्याला आता. हो नवरदेव, चला वरात काढायची तुमची आता, खूप झालं. चला. शेखर साहेबांनी सर्व सांगितलंय मला, FIR नोंदवावी लागेल, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. ठीक आहे, चला. अरे ओ विराट, चला आता लग्नाचा आहार द्यायचा तुम्हाला, चला. दादासाहेब, माझ्या पोराचं चुकलं असेल बी, पण हे समज तुम्ही आपल्या आपल्यात मिटवायला हवं होतं. पोलिसापर्यंत जायची काय बी गरज नव्हती. आमची आणि तुमची सोयरीख आहे, आमची पोरगी दिली आहे तुमच्या घरात, म्हणून आमचं हात दगडाखाली गावल्यात. पर एक ध्यानात ठेवा दादासाहेब, माझ्या पोराचं लगीन ठरलेल्या पोरी बरोबर झालं नाही, तर त्या पोरीचं लगीन मी होऊ द्यायचो नाही. आणि ही पोकळ धमकी समजू नका, ह्यो माझा सबूत आहे, सबूत. ही तुमची गौरी आहे ना, ही जन्मभर बिन लग्नाची राहती का नाही ते बघाच. जाधव साहेब, आओ, वहिनी. हम बाबाई, ये काय झालं गाई? दादासाहेब,
ही तुमची गौरी आहे ना, ही तुमची गौरी आहे, ही जन्मभर बिन लग्नाची हाती का नाही ते बघा, लग्नाची हाती का नाही ते बघा। मूर्ख मूर्ख आणि एक नंबरचा बेअक्कल आहे तुझा भावड्या। अरे दोन दिवस शेण नसतं खाल्लं तर काय बिघडलं असतं वय? प्लॅन फिसकटलं तर फोडा आता, त्याच्या डोक्यावर खापर फोडा तुम्ही। अगं मग कोणावर फोडू, माझ्यावर फोडू? तुमचाच प्लॅन होता ना सगळं। ए देवकी, माझ्या प्लॅन मध्ये ती स्वीटी फिटी नव्हती, माझा प्लॅन परफेक्ट होता। तुझ्या भावड्यानं लपवलं त्याचं झांगाट आपल्यापासनं, नाहीतर आत्ता 10% मालकीन भरून उडत असतीस या घरामध्ये। तुमच्या त्या 10% पायीच वाटूळ झालंय माझ्या भावाचं। झालं नाही, त्याने सवतावून करून घेतलंय। मला तर एकच टेन्शन आलंय भाऊजी, यो ब्रॅकेट जर पोलिसांसमोर जाऊन सगळं काही वाकला तर आपल्या सगळ्यांची उचलबांगडी झालीच म्हणून समजा। वहिनी, किती बी मोठा इस्कूट झाला असला तरी ब्रॅकेट आपलं तोंड उघडायचं नाही। पण तुम्हाला दोघांना सांगितलं होतं ना मी त्याच्यावर नीट लक्ष ठेवा म्हणून, काय हो तुम्हाला तेवढं पण नाही जमलं? अहो आम्ही लक्ष ठेवूनच होतो, काल हळदीच्या गडबडीत कधी सटकला काही कळलंच नाही। बघा द्या, अजून कारण द्या निर्लज्ज कुठले। अहो तेवढं जरी नीट लक्ष ठेवलं असतात ना तर ही येत नसती आली। पण हे जयदीप त्याच्या मागावर कसं काय गेलं? कुणी सांगितलं त्याला? कुणी काय, त्या चोंबडीनंच सांगितलेलं असणार आहे। नाही नाही, चोंबडी कशाला सांगेल, त्या आता आपल्या पार्टीमध्ये आल्यात। गौरी तेच पचकले, तिचं तोंड आता काय आमचं शिवते पण आहे बघ। ऑली मुंडी पातळ दोंडी, तूच पचकलीस ना जयदीप भाऊजींसमोर, तूच पचकलीस ना? खोट बोलू नको, हित्त गाडीन तुला। तुझ्यामुळं देवकीच्या वडिलांनी दादासाहेबांचा अपमान केला, आता तुझ्यामुळं जयदीप भाऊजीन ज्योतिकाचं लग्न होणार नाही। अगं काय काय नाही केलं या शिर्क्या पाटील घरानं तुझ्यासाठी, त्याचं असं पांग फेडलंस वय? असं किती आज सांगितलं होतं तुला मी, तुझ्यामुळे अवकळ आली या घरावर आणि तू अशी तोऱ्यात उभी अस वय? अगं तुझ्या जागी मी असती ना तर तुझं एक काळा थोबाड घेऊन घर सोडून कवाच गेले असते आणि जीव दिला असता कुठतरी। गौरी गौरी, अगं दादासाहेब कडी उघडत नाही ग, त्यांनी कोंडून घेतलंय स्वतःला। काय तुझ्या कर्माची फळ ते बघतायत, ही तर सुरुवात आहे। आता बघ या घराचं काय वाटतोळ होत ते। काहीतरी बाई बाई काय झालं? गौरी बघ की ग, मी कवा धरणं दार वाजवायले, दार उघडणं झाले। दादा दादा दार उघड की दादा। आओ काय शाजूकपणा आणायलेस ग, तुझ्यामुळे झालं हे समज, बघते काय ते आजपर्यंत घडलं नाही ते घडलं आज घरात। आता मी वरडायलीस, जेव्हा उघडायचं होतं तोंड तेव्हा का गप राहिली? म्हणजे म्हणजे अगं माई, मी तुला सांगितलं होतं ना तिचं काही प्रेम बिम नव्हतं ते अनिलवर, तरी बी लग्नाला तयार झाली। गौरी खरं आहे का हे? खरं आहे का म्हणजे बोल की। जाऊ दे की ते आता। आओ गौरी,
आता दादांना काही झालं ना लक्षात ठेव, तू जबाबदार आहेस याला. गबस काय होणार नाही त्यांना. आओ आओ मी हात जोडते हो तुम्हाला, असं नका करू. दादा अहो दादा. रेणू रेणू पहिला जयदीपला फोन लाव, फोन लाव त्याला. काढला का सगळा राग त्या बिचाऱ्या गौरीवर? मग कोणावर काढू? डोक्याला थरास ऐन मोक्याव डाव फसला ग, ऐन मोक्याव. आता तिच्या मनासारखं झाल्यावर ती उडाय नको म्हणून पंखच कापलंय मी तिच. तिच्यामुळे दादासाहेबांनी सौताला कोंडून ठेवलंय. काय अहो, हे आधी सांगायचं ना वहिनी. काय या म्हाताऱ्याचं आता नवीन सुतक नाही लागलं म्हणजे मिळवलं. हे बघ जयदीप, तू काही चुकीचं नाही केलंयस. अरे त्याने तुला किडनॅप करवलं, वर तुझ्यावर चाकू उगारला, ही अशी प्रकरणं घरात मिटण्यात वय. पण दाजी, घरातलं वातावरण बिघडलं. पाण्यावरला तरंग आहे वैलिशान, पण त्या बियाण्याला पोलिसी खाक्यात दाखवायच हवा होता. हे बघ, आपण 100% बरोबर केले. सत्य रेणुका ताईचा फोन आहे. हे आणखीन काय बोलाले? हा बोला की. हा कुठं आहेस? आता कुठं असणार, पोलीस स्टेशनात बाहेर पडालोय. काय तसं घरलाय आधी? दादांनी कोंडून घेतलंय स्वतःला. काय सांगायलीस? लवकर या बघा. हो आलो आलो, लगेच आलो बघ. जयदीप चल, आपल्याला अर्जंट घराकडे जायला पाहिजे. पण काय झालं दाजी? तू गाडी काढ, गाडीच सांगतोय मी तुला सगळं. तुझ्यामुळे अवकळ आली या घरावर आणि तू अशी तोऱ्यात उभी असो. अगं तुझ्या जागी मी असती ना, तर तुझं एक काळा थोबाड घेऊन घर सोडून कवाच गेले असते आणि जीव दिला असता कुठतरी. मी तुला वचन देतो, वचन देतो मी तुला. अरे गौरीचं चांगल्या घरात लगीन लावून दिल्या बिगर मी जीव नाही सोडणार, नाही सोडणार. पर एक ध्यानात ठेवा दादासाहेब, माझ्या पोराचं लगीन ठरलेल्या पोरी बरोबर झालं नाही तर त्या पोरीचं लगीन मी होऊ द्यायचो नाही. तो माझा सबूत आहे, सबूत. ही तुमची गौरी आहे ना, ही जन्मभर बिन लग्नाची राहती का नाही ते बघाच. दादा लावून बाकी सगळ्यांपासून तोंड लपवशील, माझ्यापासून कसं लपवशील? बोलके बोलके लपवू शकशील का माझ्यापासून तोंड? सूर्या 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 सूर्या, अरे असं का बोलायला सू? अरे मी तिचं लगीन लावून देत होत रे, लगीन लावून देत होतो. तू नाही, तुला जमणार नाही म्हणून पोरावर जबाबदारी टाकलीस तू दादा. अरे माझ्या पुरीच्या लग्नाचा तमाशा करून ठेवला तुम्ही. भरल्या मांडू आपलं वरत परत घे तिची. अरे आता कोण करणार आहे तिच्याशी?
तू आणि तुझा जो पोरगा, तुम्ही दोघं जबाबदार आहे तिच्या आयुष्याचं वाटोळं कराय दादा. नाही ना, अरे असं नको बोलू ए बाबा, त्याचा काय बी दोष नाही आहेत बघ. अरे तुझा स्नेह काय की तो शिर्के पाटलांनी दिलेलं वचन बोललंय दादा. अरे जीव दिला मी तुझ्यासाठी, पण आता माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. फसवलंयस दादा मला, दादा नालायक ठरलंयस तू. अरे जीव दिला माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. फसवलंयस दादा, फसवलंयस दादा मला, माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. जीव दिला, फसवलंयस दादा मला, दोघं जबाबदार आहे तुझ्या आयुष्याचं वाटत. दादा नालायक ठरलंयस तू. दादा दार उघडा. शांत दादा, दार उघडा की दादा. माई काय झालं? माई अरे जयदीप बघ की कवा दर्द कोंडून घेतलं स्वतःला, दारच उघडना झाले. अरे बघताय काय, तोडा दरवाजा. दादा ठीक आहात ना तुम्ही? पाणी घेऊन या, पाणी द्या लवकर. देव की पाणी आणजा पटकन. काय झालंय यांना? आव आण लवकर दादा. पाणी आण, पाणी आण. घ्या घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या घ्या. डॉक्टरांना फोन कर. हा मी करतो. बरं वाटायले ना दादा, काही होणार नाही तुम्हाला. गौराबाई. ओ वाई, अरे गौरीला बोलवा. गौरी, गौरी कुठे? गौरीला बोलवा लवकर. गौरी, गौरी बाहेरच आहे. गौरी, गौरी इथंच होती आता. आता कुठे गेली? इथंच आहे बाहेर. बोलवा, बोलवा तिला. दादा मी मी गौरीला घेऊन येतो. काय म्हणते तू? लवकर ये. बरं वाटल हा, बरं वाटल. गौरी, 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 गौरी ते गेली असेल. गौरीशी लग्न करायची लायकी नाही आहे अनिलची. गौरीचं लग्न जुळवण्यासाठी मीच पुढाकार घेतला आणि आज मीच तुम्हा सर्वांसमोर अंबाबाईच्या साक्षीने हे जाहीर करतो. हे लग्न मोडलंय, हे लग्न मोडलंय, हे लग्न मोडलंय. माझ्या पोराचं लगीन ठरलेल्या पोरी बरोबर झालं नाही तर त्या पोरीचं लगीन मी होऊ द्यायचो नाही. ही तुमची गौरी आहे ना, ही जन्मभर बिन लग्नाची हाती का नाही ते बघाच. आता दादांना काही झालं ना, लक्षात ठेव तू जबाबदार आहेस याला. तुझ्यामुळे अवकळ आली या घरावर आणि तू अशी तोऱ्यात उभी असोय. अगं तुझ्या जागी मी असती ना तर तुझं एक काळा थोबाड घेऊन घर सोडून कवाच गेले असते आणि जीव दिला असता कुठेतरी. गौरी, गौरी, घराचं सुख बघाय गेले पण दुःखच दिलं. दादा, माई, जयदीप मला माफ करा.
माझ्या मरण्यानं जर सगळं ठीक होणार असेल तर मी मेलेलच बरं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.